एखाद्या व्यक्तीची इतर व्यक्तींशी असणारे संबंध स्थापन करण्याची क्षमता म्हणजे सामाजिक आरोग्य होय बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार स्वतःचं वर्तन अनुकूल करता येणं हेच सामाजिक आरोग्याचं लक्षण आहे सामाजिक आरोग्य उत्तम असण्यासाठी व्यक्तिमत्त्वामध्ये खंबीरपणा असणे गरजेचे आहे मित्र व नातेवाईकांचा मोठा संग्रह असणे समवयस्क किंवा एकटेपणाने वेळ योग्य रीतीने व्यतीत करता आला पाहिजे इतरांप्रती विश्वास आदर व माणसांचा स्वीकार करण्याची प्रवृत्ती हे महत्त्वाचे घटक मानले जातात सामाजिक आरोग्यावर विविध घटकांचा परिणाम कसा होतो ते बघूया सुरुवातीला व्यक्तीच्या ज्या मूलभूत गरजांची जर पूर्तता झाली जसे अन्न वस्त्र निवारा आणि औषधोपचार या जर गरजा त्यांच्या व्यवस्थित पूर्ण झाल्या तर सामाजिक आरोग्य चांगले राहते त्यानंतर जर एखाद्या समाजामध्ये कुपोषणाचं प्रमाण जास्त असेल लोकांना अन्न मिळण्यासाठी खूप धडपड करावी लागत असेल तर समाजाचं स्वास्थ्य धोक्यात येतं त्याचप्रमाणे आजूबाजूची आजू जो परिसर जो आहे तो स्वच्छ असणं प्रदूषणरहित असणं हे सुद्धा उत्तम सामाजिक आरोग्याचं लक्षण आहे त्यानंतर लहान मुलांना खेळण्यासाठी मैदानं असणं मोकळी मैदानं असणं उद्यानं असणं हेही तितकेच गरजेचे आहे वृद्ध लोकांना सकाळ संध्याकाळ फिरण्यासाठी मोकळी जागा असणं व्यायाम करण्यासाठी मोकळी जागा असणं हेही गरजेचे आहे या या घटकाचा देखील विचार जर केला गेला तर सामाजिक आरोग्य निश्चितच चांगलं राहील त्याचप्रमाणे पुढील आपला घटक आहे की परिवहन सुविधा समाजामध्ये जर परिवहन सुविधा किंवा परिवहन सुविधेच्या ज्या सोयी आहेत किंवा संधी आहेत त्या जर योग्य रीतीने उपलब्ध करून दिले गेले असतील तर समाजाचं चा आरोग्य चांगलं राहतं परिसरामध्ये आजूबाजूची जी भौतिक आणि सामाजिक परिस्थिती आहे ती उत्तम असणं गरजेचं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक सुरक्षितता सामाजिक सुरक्षितता ही सगळ्यात महत्त्वाची समाजामध्ये वावरत असताना स्त्रियांना असुरक्षिततेची भावना वाटणार नाही हे सग हेही पाहणं गरजेचं आहे हेही उत्तम सामाजिक आरोग्याचं एक लक्षण आहे तर हे सगळे घटक जे आहेत हे सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक आपण बघितले